नमस्ते विद्यार्थी मित्रांनो एक्झरसाईज वन पॉईंट वन क्वेश्चन वन इन द नंबर नाईंटी फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी फोर हाव मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट फोर ऑन द राईट टू दॅट ऑफ द लेफ्ट याच्यामध्ये ही फोरची प्लेस व्हॅल्यू आणि ह्या फोरच्या Place value से। पहले प्लेस व्हॅल्यूमध्ये आपल्याला कंपेरिजन करायचं आहे पहिल्यांदा याच्या प्लेस व्हॅल्यूज बघूयात हे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड ह्या फोरची प्लेस, प्लेस व्हॅल्यू किती येते फोर थाउजंड आणि हे युनिट प्लेसला आहे म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू किती असेल फोर आणि कसं आपल्याला करायचं कंपेरिजन द राईट टू दॅट ऑफ द लेफ्ट द राईट टू दॅट ऑफ लेफ्ट म्हणजे हे राईट साईडचं न्यूमरेटर लिहायचं आणि लेफ्ट साईडचा हा डिनॉमिनेटर लिहायचा आता इथे लोएस्ट फॉर्म करूयात फोर वन जा फोर फोर वन जा फोर झिरो 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 इक्वल्स टू वन अपॉन वन थाउजंड ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू आता क्वेश्चन नंबर टू बघूयात थ्री प्लस टू पी अँड फायू प्लस थ्री क्यू आर द डिजिट इन द थाउजंड्स अँड टेन्स प्लेस रिस्पेक्टिवली म्हणजे हे आहे थाउजंड प्लेस आणि हे आहे टेन्स प्लेस ऑफ द नंबर ह्या नंबरचं फाईंड द व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू पी अँड क्यूची व्हॅल्यूज आपल्याला फाईंड करायची म्हणजे थ्री प्लस टू पी इक्वल्स टू हे कोणतं आहे थाउजंड म्हणजे थाउजंड प्लेसला कोणता आहे फोर म्हणजे ची किती आहे व्हॅल्यू या ठिकाणी फोर आणि फायू प्लस थ्री क्यू इक्वल्स टू हे कोणत्या प्लेसला आहे टेन्स प्लेसला टेन्स प्लेसला किती डिजिट आहे या ठिकाणी आता इथं आपण पीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू त्या इक्वेशन आपल्याला इथं सोडवायचं आहे टू पी इक्वल्स टू फोर आता हे इथे काय प्लस आहे 3 हे मायनस होतील थ्री इक्वल्स टू वन दे फोर पी इक्वल्स टू वन अपॉन टू आता या ऑप्शनमध्ये वन अपॉन टू आपल्या कुठं दिसतंय का नाही वन अपऑन टू याचा अर्थ काय होतो झिरो पॉईंट फाईव्ह आता पीची व्हॅल्यू झिरो पॉईंट फाईव्ह ऑप्शनमध्ये कुठे दिसते इथे मायनस आहे मायनस तर येणारच नाही इथे आहे हे इथे इथे दिसते आणि ही पीची आणि क्यूची असेल म्हणजे ही तर फक्त प्लस झिरो पॉईंट फाईव्हचा एवढा एकच ऑप्शन आहे म्हणजे डायरेक्ट आपण इथं लिहू शकतो तरी पण आपण इथं क्यूची व्हॅल्यू काढूयात थ्री क्यू इक्वल्स टू टू आता हे फाईव्ह इकडे मायनस होतील टू मायनस फाईव आणि मायनस थ्री आता क्यूची व्हॅल्यू येऊयात क्यू इक्वल्स टू हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि हे इकडे गेल्यावर काय होईल डिव्हिजनमध्ये इक्वल्स टू मायनस वन म्हणजे काय येईल झिरो पॉईंट फाईव्ह अँड मायनस वन ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर ना क्वेश्चन नंबर थ्री वॉट इज द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ डिजिट एट इन दिस नंबर तर या नंबरमध्ये एटच्या प्लेस व्हॅल्यूजमधला आपल्याला डिफरन्स काढायचं आहे मग अगोदर ह्या एटची काढूयात युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड म्हणजे प्लेस काय आहे टेन थाउजंड म्हणजे प्लेस व्हॅल्यू किती येतील एटी थाउजंड आणि हा काय आहे युनिट प्लेसला हे म्हणजे प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे एट आणि हे काय करायची मधून सबट्रॅक्ट करायची आहे डिफरन्स काढायचं म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे सबट्रॅक्शन किती येते ही टू नाईन 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 ॲड सेवन सेवन नाईन 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 टू सेवन नाईन 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 टू म्हणजे ऑप्शन नंबर काही या ठिकाणी वन ऑप्शन नंबर वन आता पुढचं उदाहरण बघूयात एक्झाम्पल नंबर फोर एक्झाम्पल नंबर फोर इन द नंबर या नंबरमध्ये हाऊ मेनी टाईम्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट फोर दॅन दॅट ऑफ द टू म्हणजे फोरची प्लेस व्हॅल्यू ही टूच्या किती पट आहे हे आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे पहिल्यांदा आपण मग फोरची प्लेस व्हॅल्यू बघूयात हे जे आहे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड म्हणजे जी प्लेस व्हॅल्यू किती येईल फोर इंटू टेन थाउजंड म्हणजे फोर्टी थाउजंड आणि हे टू युनिट प्लेसला आहे म्हणजे याची टू व्हॅल्यू काय असेल प्लेस व्हॅल्यू टू आणि याचं काय करायचं मग किती टाईम्स ते काढायचं म्हणजे काय या ठिकाणी फोर्टी थाउजंड डिवायडेड बाय टू टू वन जा टू 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 जा फोर हे किती येईल या ठिकाणी ट्वेंटी थाउजंड ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह बघूयात

टेन्स आणि युनिट प्लेसमधले डे डिजिट आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स काढायचा त्याच्या प्लेस व्हॅल्यूजमध्ये आता ग्रेटेस्ट नंबर काढत असते आपण कशाने स्टार्ट करत असतो नाईनने मग सिक्स डिजिट ग्रेटेस्ट नंबर काढण्यासाठी काय करावं लागेल नाईन 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 प्लस स्मॉलेस्ट थ्री डिजिट मग स्मॉलेस्टसाठी काय करतो आपण वनने स्टार्ट करतो म्हणजे वन झिरो झिरो याची काय करायची आहे ॲडिशन ॲडिशन ऑफ दीज टू नंबर्स वर्ड प्रॉब्लेममध्ये हे लवकर हे समजत नाही प्रश्न त्यासाठी काय करायचा प्रश्न हा पुन्हा पुन्हा दोन तीन वेळेस वाचून घ्यायचा मग आता ही आपण इथे ॲडिशन करूयात इथे ॲडिशन करत असताना नाईन नाईन प्लस झिरो नाईन टेन कॅरी वन झिरो परत टेन झिरो आणि या ठिकाणी आता आपल्याला कशाची डिफरन्स काढायचा आहे प्लेस व्हॅल्यूचा टेन्स अँड युनिट प्लेस नंबर आता इथं टेन्स युनिट प्लेसला काय आहे नाईन आणि टेन्सला काय आहे नाईन परंतु याची प्लेस व्हॅल्यू किती असेल नाईन्टी आणि याची प्लेस व्हॅल्यू किती असेल नाईन आणि याचा डिफरन्स किती असेल मग एटी वन डिफरन्स किती येईल एटी वन आपलं काय ऑप्शन नंबर वन एटी वन आता पुढचं उदाहरण बघूयात नंबर सिक्स व्हाट विल बी द सम ऑफ ॲडिंग ऑल पॉसिबल थ्री डिजिट नंबर्स फॉर्म बाय फोर सिक्स नाईन यूजिंग इच ऑफ द डिजिट ओनली वन्स म्हणजे आपल्याला काय करायचं आहे फोर सिक्स आणि नाईन ह्या डिजिटपासून मॅक्झिमम नंबर्स तयार करायचे आहेत आता याच्यामधून किती नंबर तयार होतात बघा असं बघाय वन टू थ्री असं आपण घेऊयात आणि यांचा मल्टिप्लाय केला वन इंटू टू इंटू थ्री टोटल किती डिज होते किती नंबर्स होतील या ठिकाणी फॉर्म सिक्स नंबर्स या ठिकाणी फॉर्म होतील आणि सिक्स नंबर फॉर्म होत असताना काय हो होईल या ठिकाणी हे जे नाईन सिक्स आणि फोर हे युनिट प्लेसला टेन्स प्लेसला आणि इथं हंड्रेडला रिपीट येतील म्हणजे दोनदा दोनदा येतील म्हणजेच काय युनिट प्लेसला हे नाईन दोन वेळ असेल हे दोन वेळ असेल आणि हे दोन वेळ असेल मग आता आपण युनिट प्लेसच्या हे डिजिटचे जर ॲडिशन करायचे म्हटलं तर काय असेल हे फोर असेल हे सिक्स असेल नाईन असेल परत आणखीन फोर सिक्स नाईन म्हणजे एका वेळेस किती येईल त्याची ॲडिशन नाईन्टी म्हणजे दोन वेळेस असेल तर किती असेल ती थर्टी एट म्हणजे इथं काही नाईन सिक्स नाईन परत नाईन सिक्स नाईन असे ते डिजिट्स असतील ठीक आहे आता म्हणजे जेव्हा याची ॲडिशन होईल युनिट प्लेस डिजिटची त्यावेळेस ती किती असेल थर्टी एट आपण इथे थर्टी एट घेतलं इथे हे एट कॅन्स घेतलं इथे इथे थ्री आलं कॅरी नंबर आता ह्या न टेन्स प्लेसची आपण जेव्हा ॲडिशन करू तीसुद्धा किती असेल थर्टी एट थर्टी एट प्लस हे काय केलं इथं अगोदरचा नंबर ॲड केला वन अँड फोर हे फोर्टी वन आलं ते वन घेतलं आता हे जे हंड्रेड प्लेसच्या डिजिट असेल यांचीसुद्धा ॲडिशन किती असेल थर्टी एट टू फोर टू फोर फोर थाउजंड टू हंड्रेड अँड एटीन म्हणजे इथं ऑप्शन कोणताही आहे याच्यामध्ये फोर थाउजंड टू हंड्रेड अँड एटीन ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू आता नंबर पुढचं उदाहरण बघूयात विच ऑफ द फॉलोईंग इज द स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर हॅविंग डिजिट्स ऑदर दॅन फोर अँड सेवन म्हणजे फोर अँड सेव्हनच्या व्यतिरिक्त असलेलं हे डिजिट नसलेला याचा नंबर कोणता तर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये कशामध्येच फोर अँड सेवन नाही आहेत आणि हे सगळंसुद्धा सिक्स डिजिट आहेत आपल्याला कोणता पाहिजे याच्यामध्ये स्मॉलेस्ट पाहिजे मग स्मॉलेस्टसाठी आपल्याला काय करू लेफ्ट साईड हा स्मॉलेस्ट नंबर लागेल इथं हा वन 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 याच्यावरून आपलं ते ठरवता येणार आपण मग सेकंड नंबर बघूयात इथे झिरो 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 याच्यावरून ठरवते ना आपण इथे थ्री थ्री टू टू आता हे थ्री थ्री आहे म्हणजे हे काय असतील ग्रेटर बिगर असतील याच्यापेक्षा म्हणजे याचा आपण विचार करायचा नाही आता ह्या दोघांमध्येच बघूयात कोणता स्मॉलर येतो हे टू टू हे थ्री पुढचं पाहिलं थ्री इथे फाईव्ह आहे इथे सिक्स आहे मग स्मॉलर कोणता असेल हा हा काय असेल मग स्मॉलर असेल म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री आणि एक शेवटचं उदाहरण बघूयात ह्या एक्झरसाईजमधलं व्हॉट विल बी द सम ऑफ ॲडिंग ऑल द पॉसिबल फोर डिजिट नंबर्स फॉर्म बाय सेवन नाईन वन थ्री याच्या अगोदर जे आपण एक्झाम्पल पाहूया अशाच प्रकारे होतो पण तिथे थ्री डिजिट्स होतो या ठिकाणी फोर डिजिट्स आहेत इथे एक हिंड दिलेली आहे बघा एच ऑफ द गिव्हन डिजिट्स विल ऑकर सिक्स टाईम्स इन द युनिट प्लेस म्हणजे प्रत्येक डिजिट हा युनिट प्लेसला सिक्स टाईम्स असेल याचाच अर्थ काय तो युनिट प्लेसला पण सिक्स टाईम्स असेल तो नंबर नंतर इथे टेन्सला पण सिक्स टाईम्स असेल आणि इथे पण तो सिक्स टाईम्स असतील अँड देअर विल यू फोर ग्रुप आता पहिल्यांदा बघूया आपण याच्यामध्ये किती नंबर्स याच्यात तयार होतात तर वन टू थ्री फोर आणि याचा आपण मल्टिप्लिकेशन केलं वन टू जा टू 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 थ्री जा सिक्स सिक्स फोर ट्वेंटी फोर ज्या ठिकाणी किती नंबर तयार होतो त्या ठिकाणी ट्वेंटी फोर्स नंबर्स तयार होतात म्हणजे आपण एक बघूया सपोज सेवन नाईन वन थ्री हा एक नंबर आहे आता इथं काय म्हटलेलं आहे हे बघा हा हिंट दिलेली इच डिजिट विथ ऑकर सिक्स टाईम्स म्हणजे हे थ्री किती टाईम्स येणार आहे ही तर थ्री किती इकडं वेगळं असतील तर थ्री टाईम्स किती येणार हे थ्री किती टाइम्स येणार आहे हे सिक्स टाईम्स येणार आहे नंतर हे वनसुद्धा किती टाईम्स येणार आहे हे पण सिक्स टाईम्स येणार आहे नाईन पण किती टाईम्स येणार आहे हे पण सिक्स टाईम्स येणार आहे आणि हे सेवनसुद्धा किती येणार आहे सिक्स टाईम्स येणार आहे ठीक आहे आता आता पहिल्यांदा हे जे युनिट प्लेसला डिजिट असेल त्याची किती ॲडिशन असेल ते बघूयात आपण अगोदर यांची आपण ॲडिशन बघूया बघूयात सेवन प्लस नाईन प्लस वन प्लस थ्री याची ॲडिशन किती आहे ते ट्वेंटी म्हणजे आता हे जे आहेत हे असे किती टाईम्स येणार हे ते प्रत्येक नंबर सिक्स टाईम म्हणजे ह्या याची सर्वांचे ॲडिशन किती होईल ट्वेंटी इंटू सिक्स इक्वल्स टू वन हंड्रेड अँड ट्वेंटी म्हणजे हे जे इथं ट्वेंटी फोर्स हे नंबर्स असतील चोवीस सहा संख्या असतील ह्या प्रत्येक युनिट प्लेसची जर आपण ॲडिशन केली तर ती किती असेल वन हंड्रेड अँड ट्वेंटी म्हणजे याची ॲडिशन किती असेल वन हंड्रेड अँड ट्वेंटी आता इथे आपण वन हंड्रेड अँड ट्वेंटी घेतलं आता इथे बघा ए झिरो इथे घेतलं टेन्थ प्लेसची सुद्धा किती असेल वन हंड्रेड अँड ट्वेंटी आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा नंबर तिथे ॲड करायचा आहे कॅरी टू थ्री हे वन वन थर्टी टू म्हणजे इथं किती येईल या ठिकाणी इथं तर कॅरी नंबर किती आहे थर्टीन परत हे हंड्रेड प्लेसला याची सुद्धा ॲडिशन किती असेल वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन हंड्रेड अँड ट्वेंटी आता हे वर थ्री थ्री वन ठीक आहे आता या ठिकाणी हे थ्री इथं घेतलं आता आपल्याला हे जे हा थाउजंड प्लेस आहेत इथं ॲडिशन केली हे किती असेल परत वन हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री थ्री वन आणि इथं हे थ्री थ्री वन म्हणजे ह्या ज्या ह्या सेवन नाईन वन थ्री यांनी एकूण चोवीस नंबर्स तयार होतील आणि त्यांची ॲडिशन किती असेल वन थ्री 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 टू झिरो याच्यामध्ये कोणता ऑप्शन असेल आपल्या दिलेल्या उदाहरणामधलं ऑप्शन नंबर फोर वन थ्री थ्री टू झिरो